नमस्कार मित्रांनो मी हा आपण पाहता टेक्निकल सपोर्ट टेक्निकल सपोर्टमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज एक नवीन अपडेट आलेला आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तर मला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये विचारलं होतं की सर पंप जर बिघाड जर झाला पंपामध्ये किंवा काही वाऱ्याने तूटफूट जर झाली तर त्याबद्दल कशी कंप्लेंट करायची आणि कुठं कंप्लेंट करायची तर आज महाराष्ट्र एम बी बोर्डने बऱ्याचशा शेतकऱ्यांना मेसेज पाठवले आहेत तर मेसेज आपण पाहणार आहोत काय पाठवले आहेत तर आपली जर वाऱ्या वग वाऱ्याने वगैरे जर काही हे जर झालं पाट्या वगैरे तुटपूट जर झाली आणि मोटर बंद पडली असेल ओन्हामुळे हाय व्होल्टेजमुळे मोटर जर जाळायली वगैरे जर असेल तर आपल्याला ह्याची कंप्लेंट कुठं करायची आणि कशाप्रकारे आपल्याला दुरुस्त करून मिळणार आहे किंवा पीस टू पीस पिश्ट बदलून मिळणार आहे हे आपण सर्व सविस्तर पाहणार आहोत तर त्याआधी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकन प्रेस करायला विसरू नका तर पाहूया आपण आपल्याला काय मेसेज आलेला आहे आपण स्क्रीनवरतीही पाहू पाहू शकता तर मेसेज आलेला आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आपला सौर पंप आस्थापित करण्यात आलेला आहे सौर कृषीपंप आस्थापित केल्यानंतर नजीकच्या काळात वा वादळ वाऱ्यामुळे सौर कृषीपंपाचे नुकसान झाल्यास काळजी करण्याची गरज नाही आपला सौरपंप महावितरणद्वारे मोफत बदलून किंवा दुरुस्त करून देण्यात येईल त्याबद्दलची तक्रार क्रमांक महावितरण ग्राहक सेवा केंद्र टोल फ्री क्रमांकावर करावी तर खाली आपल्याला टोल फ्री क्रमांक दिलेला आहेत एक आठ झिरो झिरो एक झिरो दोन तीन चार तीन पाच व एक आठ झिरो झिरो दोन तीन, तीन 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 चार तीन पाच वर नोंद करावी अथवा नजीकच्या महावितरण कंपनीच्या मंडळ कार्यालयात तक्रार नोंद करावी तर या याबद्दल पुरवठादारामार्फत सौर पंप लवकरात लवकर दुरुस्त करून देण्यात येईल तर अशा प्रकारे मेसेज बऱ्याचशा शेतकऱ्यांना पडलेले आहेत तर आपल्याला काही जरी प्रॉब्लेम जर असेल तर आपण या दूरध्वनी क्रमांकावरती कर कॉल करून आपली कंप्लेंट रजिस्टर करू शकतो तर मी त्या क्रमांकावरती फोन केला पण सध्या तरी त्यांच्याकडं कोविड नाईन्टीन कोरोनामुळे मॅनपावर कमी असल्यामुळे त्यांच्याकडून कसलाही सध्या रिस्पॉन्स मिळत नाही आहे तर भविष्य काळामध्ये यामध्ये सु सुधारणा होऊन त्यांच्याकडे मॅनपॉवर वाढवून ते आपल्याला सुविधा देतील जर असं म क्रम फोनद्वारे जर तक्रार नोंद जर नाही झाली तर आपण नजीकच्या महावितरण ऑफिसमध्ये जाऊनसुद्धा आपण एक लेखी तक्रार देऊ शकतो त्यातूनही आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळण्याची एक अपेक्षा आहे आणि लवकरच आता ऑनलाईन कंप्लेंटची सुद्धा सुविधा देणार आहेत मी ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करूनसुद्धा त्यावरती चेक केलं पण त्यावरती आणखी तशी काही सुविधा उप उपलब्ध करून देण्यात आलेली नाही पण येत्या काळामध्ये त्यावरतीही आपल्याला ऑप्शन पाहायला मिळणार आहे त्याबद्दलही सविस्तर माहिती आपल्याला जेव्हा लॉन्च होईल ॲप्लिकेशनमध्ये जो ऑप्शन लॉन्च जर झाला तर आपल्याला त्याबद्दलही सविस्तर माहिती देण्यात येईल तर याबद्दल जर आपल्याला काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी काही आपले कमेंट प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा यावरती आपण एक पर्टिक्युलर एक व्हिडिओ बनून सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोहोच केली जाईल तर धन्यवाद मित्रांनो